अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात नवा ट्विस्ट. मुखी अनिल जयसिंघानीनं 9 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत केला होता प्रवेश. शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चचं मोठं यश. कांद्याच्या अनुदानात वाढ. वन हक्क आणि इतर मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. अमरावतीमध्ये मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यास केंद्र सरकारची मंजुरी. टेक्सटाईल पार्कचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर. संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल. देवेंद्र फडणवीसांच्या तंबीनंतरही मंत्री सभागृहात पुन्हा गैरहजर. विरोधी पक्षनेते प्रस्ताव मांडत असताना फक्त एकच मंत्री सभागृहात. सरकारमधले मंत्री गंभीर नसल्याची अजित पवारांची टीका. आमदारांसोबत सावकार भेट घेऊन लक्षवेधी लागू नये यासाठी गळ घालतात. विधान परिषदेत उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंची माहिती. असे प्रकार चालणार नसल्याचाही दिला सज्जड दम. बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर हल्ला केल्यास त्याची जबाबदारी माझी. आझाद हिंद वारकरी संघटनेचे अध्यक्ष सतीश रोठे यांचा धीरेंद्र शास्त्रींना अप्रत्यक्ष इशारा.